मॉप त्याच्या खांद्यावरी हातात असतो झाडू, मॉप त्याच्या खांद्यावरी हातात असतो झाडू, दोन्ही त्याच्या सोबत असे जसे दोन भिडू. येत आहे मास्टर स्वरूपचा शिलेदार, मुंबईचा स्वप्निल. जोरदार टाळ्या. स्वप्निल. यस मॅम. जिंकू किंवा मारू एकदम होऊन जाऊ दे. ऑल द बेस्ट. यस मॅम, नक्कीच. जागी जागी है धरती सारी और जागा जागा है अंबर. जागी जागी है नदियां सारी और जागा जागा है सागर. जागो. मला असं वाटतं की आपण डायरेक्ट आपल्या मास्टर्सना विचारू, त्यांना तुझा परफॉर्मन्स, त्यांना तुझी एनर्जी कशी वाटली ते. मास्टर देवेंद्र, तुझ्यासाठी हे स्टेज पण खूप कमी आहे माहितीये का. तुझी जम्स, तू जे काही इकडे युद्ध केलेस, आकांतांडव केलेस यार, अमेझिंग यार स्वप्निल. थँक्यू सर. अमेझिंग. आणि फोक पण त्याच्यामध्ये फोक फॉर्म मधला कलरी कलरी पायटू जो प्रकार आहे त्या मार्शल आर्टचा खूप छानपणे उपयोग मास्टर स्वरूपनी केलाय. आणि थोडंसं मला असं वाटलं होतं की जिकडे ते वेपन्सचे साऊंड येतात मध्ये झांज येतात तिकडे आपलं रिअल वेपन्स असतं तर त्याच्यामध्ये ते आलं असतं ना अजून एकदम फट्टे मजा आली असते. पण तुझा परफॉर्मन्स मला खूप मनापासून आवडलाय स्वप्निल. व्हेरी गुड, व्हेरी गुड मास्टर सोनिया. मला आत्ता कळलं की मास्टर स्वरूप असं का म्हणतात की माझा एक एक कंटेस्टंट म्हणजे 500 बरोबर आहे. मला ह्यूज कॉम्प्लिमेंट आहे, ह्यूज कॉम्प्लिमेंट. मला तू जेव्हा नाचत होतास ना तेव्हा मला तुझ्या मागे तुझ्यासारखे नाच करणारे 5000 लोक दिसत होते. आय एम सिरियस स्वप्निल. तुझी असं वळताना एक पीळ होता तुझ्या शरीराला, एक उडी मारताना तू एक पाय वेगळा वळवत होतास. तुझा पाय उचललास ना म्हणजे फुटपट्टी घ्यावी रे लोकांनी. मोजा पॅरलेल माझा पाय मोजा. खूपच छान सुंदर अप्रतिम दिलखेचक नयनरम्य जोरदार दमदार शिलेदार. मास्टर सोनिया कडून तबला तोड कॉम्प्लिमेंट्स मिळाले तुला. क्या बात है. मास्टर स्वरूप तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स. मी असं सांगतो हे मास्टर देवेंद्रसाठी एक भेट आहे. व्हेरी गुड. तुमच्यासाठी सुद्धा सुपर. आणि कलरी आणि फोकचं एक
कॉम्बिनेशन होतं. कलरीमध्ये शास्त्र पण वापरतात आणि वापरत पण नाही, तर आम्ही ते फक्त इंटरप्रिटेशन केलं होतं कलरीचं. आणि स्वप्निल माइंड ब्लोईंग, व्हेरी नाईस, म्हणजे द फायनेस्ट रेप्रेझेंटेशन ऑफ अ फोक डान्सर माझ्यासाठी स्वप्निलचा परफॉर्मन्स होता. आणि माझ्यासाठी तू टॉप 3 कंटेंडर आहे. अँड फॉर मी दिस परफॉर्मन्स वॉज झटँग फटँग सिझलिंग परफॉर्मन्स. वा, येस, थँक यू. क्या बात आहे रे, वा. विचारूया ग्रँड मास्टर ना. ग्रँड मास्टर स्वप्निल, मला असं वाटतं ती ताकद, ती मेहनत आणि या सगळ्यापेक्षा इट इज ऑल अबाउट हार्ट. इट इज ऑल अबाउट इट कमिंग फ्रॉम हिअर. अँड इफ इट कम्स फ्रॉम हिअर, नथिंग कॅन गो रॉंग. आणि तू आज हे सिद्ध करून दाखवलेस तुझ्या या परफॉर्मन्स नंतर. म्हणजे मला माहिती आहे की मी स्वतः ह्या मंचावरती घातलेले काही रूल्स ब्रेक करते, पण मला अगदीच राहत नाहीये, त्यामुळे ह्याच्याकरता तुझे हात मिळवलाच पाहिजे. वा, वाव. थँक्यू सो मच. तू बसू शकतो.